हळदीच्या वायद्यांनी जवळपास मागील दीड वर्षातील उच्च अंकी टप्पा गाठला ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यातील वायद्यांनी दहा हजारांची पातळी गाठली होती बाजार समित्यांमधील हळदीची आवक ही कमी दिसते कमी आवक आणि वायद्यांमधील तेजी यामुळे बाजार समित्यांमधील भावी सुधारलेत मग बाजार समित्यांमध्ये हळदीला काय भाव मिळाला हळदीच्या दरातील हे वाट टिकून राहतील का याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट रेटमधून मिळेल नमस्कार मी संजना तुम्ही पाहता ॲग्रोवन हळदीच्या दरात मागील दोन आठवड्यांपासून सुधारणा झालेली दिसते वायद्यांमध्ये हळदीच्या दरातील तेजी कायम आहे हळदीच्या वायद्यांनी शुक्रवारी दहा हजार रुपयांचा टप्पा पार केला होता फेब्रुवारी दोन हजार बावीस नंतर पहिल्यांदाच हळदीच्या वायद्यांनी दहा हजारांची पातळी दाखवली शुक्रवारी ऑक्टोबर डिलेवरीचे वायदे उच्चांकी म्हणजेच दहा हजार चारशे ऐंशी रुपयांवरून नऊ हजार नऊशे चार रुपयांवर बंद झाले होते तर ऑगस्टचे वायदेही एकदा दहा हजारांवर पोचल्यानंतर नऊ हजार पाचशे अठरा रुपयांवर बंद झाले तेरा जूनपासून हळदीच्या वायदेंनी वाढीची दाखवलेली दिशा कायम होती बाजार समित्यामध्ये हळदीला सध्या सात हजार ते आठ हजार रुपयांचा भाव मिळतो महाराष्ट्र तमिळनाडू तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील बाजारात होणारी आवक कमीच आहे तसेच सर्व राज्यांमध्ये सध्या हळदीचे भाव वाढलेले आहेत महत्वाच्या बाजारांमध्ये दरा सुधारणा झाल्याने एकूणच बाजाराला चांगला आधार मिळाला यंदा जून महिन्यात महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा आणि तमिळनाडूत कमी पाऊस झाला लागवडीयोग्य पाऊस नसल्याने तो उशिरा झाला लागवड क्षेत्र कमी दिसते तसेच यंदा महाराष्ट्रातील हर लागवड दहा ते वीस टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे तर तमिळनाडू दहा ते पंधरा टक्के आणि आंध्र प्रदेश तसेच तेलंगणातील हळद लागवड क्षेत्र अठरा ते बावीस टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे नुकताच झालेल्या पावसाने महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील हळद पिकाला फटका बसण्याची शक्यता सोबतच विपर्जय चक्रीवादळाचाही फटका काही राज्यातील पिकांना बसला महत्वाच्या हळद उत्पादक राज्यांमध्ये पाऊस नसल्याने हळद लागवड उशिरा होणार आहे असं केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितलं ते नेमकं काय सांगतायत ते पाहूयात जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने यंदा लागवडी पंधरा ते वीस दिवसांनी उशिरा होण्याचा अंदाज आहे यंदा हळद लागवड वीस ते पंचवीस टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे यामुळे पुरवठा आणखी कमी राहण्याची शक्यता आहे परिणामी हळदीच्या दरात तेजी आली आहे लागवडीला होणारा उशीर एलिनो लागवडीत घटीचा अंदाज आणि या कारणामुळे यंदा हळद उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे तसेच एप्रिल पासून देशातून होणारी हळद निर्यात वाढली आहे यामुळे दरवाढीला आधार मिळाला पुढील काळात मान्सूनवर एलिनोचाही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते यलिनोमुळे ही हळदीच्या तेजीला आधार मिळाला पुढील काळातील हळदीच्या दरातील तेजी कायम राहू शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला या माहिती सोबत तुरता सितेश थांबे अशाच माहितीसाठी अपडेटसाठी मार्केट ट्रेंड जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेती मालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजेंस संशोधन तंत्रज्ञान हवामान, नवे प्रयोग शेती सला क्लिक वर उपलब्ध एग्रो डॉट कॉम ला अवश्य भेट दिया